भाजपकडून साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून इतर पक्षातील नेत्यांवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. साम दाम दंड भेद म्हटलं ना, त्यातला हा भाग आहे की त्यांना सांगायचं की तुमच्या चौकशा बंद करतो, तुमचे बँकेचे कर्ज असतील ते आम्ही थांबवतो, पुनर्गठन करतो, कित्येकांना थकामी दिली गेलेली आपण बघितलं साखर कारखान्यांना, त्याच्या कारखाने चालूच झाले नसते, अशा प्रकारे अनेक प्रकरणं प्रत्येकाची वेगवेगळी, ज्याला जे औषध लागू होईल ते औषध दिलं जातं, पुरवलं जातं.